या बाबा सिद्दीकींचा गोळीबारामध्ये मृत्यू झालाय। सिद्दीकींना गोळ्या घालणाऱ्या दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तर एक हल्लेखोर फरार आहे। कुपर रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केलं जाणार आहे, शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी करणार। खेरवाडी कार्यालयाबाहेर हा गोळीबार झाला। 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। सिद्दीकींच्या सहकाऱ्याच्या पायाला देखील गोळी लागलेली आहे। बाबा सिद्दीकी यांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालाय। कुपर रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केलं जाणार आणि त्याची व्हिडिओग्राफी देखील केली जाणार आहे। खेरवाडी कार्यालयाबाहेर हा गोळीबार झालाय। या गोळीबारातील गोळीबार करणाऱ्या तीन हल्लेखोरांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, एक आरोपी अद्यापही फरार आहे। छातीवरती दोन आम्ही सीसी दोन गोळ्यांचे गनशॉट वुंड्स होते त्यांच्या छातीवरती समोर आणि रक्त पण बरंच गेलं होतं। एकूण किती गोळ्या लागल्या? एकूण गोळ्या किती लागल्या ते आता आपल्याला पोस्टमॉर्टम मध्येच कळेल। आम्हाला दोन गनशॉट वुंड्स होते, दोन होते एक्झॅक्टली। गोळ्या बिळ्या किती लागल्या ते आम्हाला वेळ नव्हतं ते सगळं। तेव्हा ते आले होते तेव्हा काहीच रिस्पॉन्स नव्हता, पल्स नव्हतं, ब्लड प्रेशर नव्हतं, ते शुद्धीमध्ये नव्हते।